आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठावरती आलं, जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे ते बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, मुंबईच्या स्वातंत्र्याची, आता मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्याबरोबर यांचे पोपट म्हणतील बघा आम्ही म्हणत होतो मुंबईला हे तोडणार, महाराष्ट्रापासून वेगळं करणार. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याची घोषणा केली होती असा दावा केला. पोटात असलेलं ओटांवर आलं आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा त्यांचा मनसुबा उघड झाला असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. ते नेमकं काय म्हणाले पाहूया. मधल्या काळामध्ये म्हणजे आपण 1 मे जेव्हा या इकडे जिओ सेंटरमध्ये साजरा करत होतो त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची सभा होती आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठावरती आलं, जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे ते बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. अहो तुमच्या मालकासकट तुमच्या 1760 पिढ्या जरी आल्या ना, तरी हा जिवंतपणा जो इकडे मर्द मावळ्यांमध्ये आहे. आणि शिवसेना प्रमुख बोलले होते ते मी पुन्हा बोलतो, मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून हौतात्म्यात पत करून मिळवलेली आहे, ती आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली मुंबई आहे. आणि या मुंबईचा लचका जो कोणी तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय हा मर्द मराठा मराठी आणि हिंदू बसल्याशिवाय राहणार नाही, करून टाकणार आम्ही. पण हे असंच आलेलं नाही आहे. आता मला असं वाटायला लागलं की ही जी आपली जागा आहे, ज्या जागेवरती आपली सभा होते, इकडे ते बुलेट ट्रेन आणतायत. देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई कोणी मागितले? आपण मागितले पाहिजे तुम्हाला. झाली उद्या समजा मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन झाली, आपल्यापैकी किती जाणार तिकडे आणि किती लोक येणार इकडे? जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगायचे की जागा वाटप करताना ही जागा आमचीच, ती जागा आमचीच, अहो इकडे तुमचं काय आहे? नाही, इकडे आमचा एक कार्यकर्ता आहे मोरंबा बनवतो, चांगला घराघरात जातो मोरंब्यातून, गोड आहे म्हणून आमची. इकडे काय, आमचा एक पापडवाला आहे तो घराघरात पापड देतो. हे असं करत 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 हे तेव्हासुद्धा तेव्हापासून हा मुंबईचा लचका तोडण्याचा यांचा मनसुबा जो आहे हा वेळेत लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला जे सांगतो ना की हे चुकून आलेलं नाही आहे वाक्य, हे पोटातलं ओठावरती आलेलं आहे. याआधी 1 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत सभा घेतली होती. या सभेद्वारे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पण त्यावेळी फडणवीस यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याची घोषणा खरंच केली होती का? त्या सभेत बोलताना फडणवीस नेमकं काय म्हणाले होते पाहूयात. मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे कारण आपल्याला मुंबईकरांकरता संघर्ष करायचा आहे. ही मुंबई मुंबईकरांची आहे, त्या मुंबईकरांना पुन्हा ही परत करायची आहे. आता या ठिकाणी मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची, आता मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्याबरोबर यांचे पोपट म्हणतील बघा आम्ही म्हणत होतो मुंबईला हे तोडणार, महाराष्ट्रापासून वेगळं करणार. अरे कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि आजन्म महाराष्ट्राची राहील. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ही मुंबई आम्ही शिवसेनेच्या हाती दिली होती आणि आम्हाला आनंद आहे. त्या काळामध्ये आम्हालाही वाटायचं की खऱ्या अर्थानं इथं भगवं राज्य आहे. पण बंधू भगिनींनो, आता ती शिवसेना ही राहिली नाही, ते राज्यही राहिलं नाही. आता या ठिकाणी मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. भावनिक गोष्टी बोलून तुम्ही या मुंबईतल्या मराठी माणसाला जे लुबाडलेलं आहे आता या पुढे हे चालणार नाही. बंधू भगिनींनो, ज्या प्रकारे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली आता तसाच मुंबईला माफियाच्या हातातून लूटमार करणाऱ्यांच्या हातातून या ठिकाणी काढायचा आणि खऱ्या मुंबईकरांना, खऱ्या मराठी माणसाला, खरा हिंदुत्व सांगणाऱ्या या संपूर्ण जनाजनाला ही मुंबई सोपवायची आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच आव्हान करतो, महाराष्ट्र दिनी सज्ज व्हा आणि लढण्याकरता तयार व्हा.
ही लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. पण त्यांच्या मते मुंबई महापालिकेला शिवसेनेपासून स्वतंत्र करणं, आताची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले होते. मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येते तसं शिवसेना आणि भाजपमधला हा संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय.